सर्वप्रथम सरांचे खूप खूप धन्यवाद सर, की सरांनी पहिल्या दिवसापासनं आणि शेवटच्या दिवसापर्यंत सरांनी साथ सोडली नाही माझी, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. सरांनी सत्कार केला त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. तिथून पुढे पण सर तुमचा असाच पाठीशी हात राहू द्या. तर कारण की मी जेव्हा यू पी एस सी सुरुवात केली तेव्हा सरांचंच पहिलं पुस्तक आणि पहिलं नाव सरांचंच ऐकलं होतं, त्यामुळं सुरुवात सरांपासूनच आहे आणि शेवट पण पोस्ट निघताना पण शेवटपर्यंत पण सरांनाच साथ दिली. तर 23 नोव्हेंबर या दिवशी निकाल लागला. तर मी रूमवरच होतो, थोडं म्हणलं लेट जावं आता निकाल लागणार आहे 2-4 दिवसामध्ये, कारण की 21 तारखेला पी एस आयचा आणि म्हणलं 8-10 दिवसांनी आमचा निकाल लागेल 21, कारण की 20 आणि 21 कॉलेज झालं ना रिझल्ट, त्याच्यामुळं रूमवरच म्हणलं लेट जरा थांबलो होतो, म्हणलं उशिरा जावं जरा. तर उशीर झाला म्हणून मी फ्रेश होत होतो आणि फोनच वाजला, 3-4 वेळेस 3-4 मिस कॉल पडले. फोन बघितला तर 4-5 मिस कॉल पडले होते. पहिला फोन ज्याने मिस कॉल केला त्याला पहिला फोन केला आणि गोडसेर आहेत, गोडसे म्हणजे मित्रच, त्यांना फोन केला आणि त्यांनी पहिलं दाखवतं शशी एनटीटीमधनं पाहिला आहे तू. तर एवढं म्हणजे लगेच डोळ्यातनं पाणी आलं चालू झालं. तर असं म्हणजे त्या दिवशीचा एक लगेच तिथून लगेच पळत आलो, लायब्ररी खाली लगेच सगळेजण जमले होते. तर तो दिवस म्हणजे खूप रिझल्टचा जो दिवस असतो तो खूप म्हणजे इन्स्पायर करतो आपल्याला आणि खूप म्हणजे सगळं जुनं सगळं आठवतं पहिल्यापासून, जसा अभ्यास सुरू केला तेव्हापासून. माझं म्हणजे बेसिक मी तर खेडेगावातलाच आहे, छोटंच गाव आहे, 1200 लोकसंख्या आमच्या गावची आणि एक सिंपल जे आपण शेतकरीच मुलं तसंच वडील पण शेतकरी वगैरेच करतात. तर माझं पहिले ते 4th शिक्षण गावातच जिल्हा परिषदला झालं, गावाकडंच 7th शाळा गावामध्ये. तिथून पुढं 5वी ते 10वीचं शिक्षण बाहेर दुसऱ्या गावात झालं जवळच्याच, नंतर 11वी 12वी उस्मानाबादला झालं, नंतर इंजिनिअरिंग केलं मी ह्याला सोलापूरला, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग झालं. त्याच्यानंतर मी एम पी एस सी करायला चालो. तर असं एक म्हणजे बेसिक एक माझं बॅकग्राऊंड होतं ह्याचं. तर जेव्हा पुण्यामध्ये आलो तेव्हा काही म्हणजे सुचतच नव्हतं की कुठला क्लास लावो किंवा काय किंवा काय. तर म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी पुण्यात आलतो ना एम पी एस सी करण्यासाठी तेव्हा काही माहीत नव्हतं, एम पी एस सी म्हणजे लॉंग फॉर्म सुद्धा माहीत नव्हता, फक्त करायची म्हणून अधिकारी व्हायचे म्हणून पुण्याला आलेलो. कारण की इंजिनिअरिंगला फायनल असताना की पोरं म्हणायची अधिकारी व्हायचे अधिकारी, चला करूया ट्राय 1-2 वर्ष घालूया, आणि असं पण जेव्हा मिळत नव्हता इंजिनिअरिंग झाल्यावर तेव्हा, त्याच्यामुळे म्हटलं चला आता. आणि पहिल्या दिवशी आलो आणि मित्राला भेटलो, मित्राला म्हटलं क्लास लावायचा आहे, तर कुठला लावू, तर तो म्हटला कोळंबी सरांचा लाव. बरं बरं म्हटलं. आणि मग थोड्या दिवस झालं आणि मग लगेच पुस्तकं बांधायला गेलो, तर कुठलं घेऊ, तर कोळंबी सरांचंच घे म्हणला. आणि पहिलं पुस्तक कोळंबी सरांचं पॉलिटीचं पुस्तक घेतलं होतं. मग तिथून माझा स्ट्रगल चालू झाला, पुस्तकं वगैरे कलेक्ट केली, ही ती झालं. नंतर विषय असा झाला की ज्या दिवशी सरांचं ॲडमिशन, आता माहीत नाही कसं होतं ते, तेव्हा सरांचं ॲडमिशन 3:30 सुरू व्हायचं आणि ज्या दिवशी ॲडमिशन 1 दिवस असायचं आणि ज्या दिवशी ॲडमिशन होणार होतं ना त्या दिवशी माझ्याकडे पैसेच नव्हते. मी घरच्यांना फोन केला म्हटलं आणि घरच्यांना सांगितलं होतं की त्यांना वाटलं की नसेल तसं काय नसेल, म्हटलं नाही, म्हटलं एका दिवशी ॲडमिशन होते आणि त्या दिवशी ॲडमिशन, सगळं फीस त्या दिवशी भरायची असं प्रोग्राम आहे. म्हटलं मला पैसे पाठवा लवकर आणि पैसे काय ॲडजस्ट झाले नाहीत आणि ॲडमिशन मला काय भेटलं नाही त्या वेळेस, म्हणजे त्यावेळेस ॲडमिशन भेटलं नाही. आणि इच्छा तर होती की सरांचा क्लास करायचा, की सरांचा क्लास करायचा आणि सरांचं लेक्चरच ऐकायचं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही, म्हटलं आपलं यश भेटणारच नाही. आणि ॲडमिशन भेटलं नाही. मी 3-4 दिवसानंतर मॅडमला भेटलो, मॅडम म्हणल्या ॲडमिशन फुल झालेत, ॲडमिशन काय भेटणार नाही, ॲडमिशन भेटणार नाही. म्हटलं की खूप नाराज झालो. नंतर 5-6 दिवसांनी घरच्यांनी पैसे पाठवले पण ॲडमिशन भेटणार नाही म्हटल्यावर प्रॉब्लेम तयार झाला. आणि मी जिथं नाही तिथं दुसरीकडेच क्लास लावला एका जागेवर, तिथं मनच लागत नव्हतं कारण की दुसऱ्या माझ्या काही मित्रांनी ते ॲडमिशन घेतलं सरांकडं आणि ते सांगायचे की सर असं तसं शिकवतात ही ती, आणि मी यायचो ती क्लास बुडवायचो आणि बाहेर येऊन थांबायचो इकडे, त्या मग तिकडच्या क्लास बसायचो आणि बाहेर आबा होते सरांचे सासरे होते ते आय डी चेक करायला असायचे, की आय डी चेक करायला असायचे आणि मी येऊन बाहेर बसायचं नुसतं असं क्लासकडे बघायचं. आणि ते लाईन म्हणणं कधी मित्राला भेटलो की ए तू कशाला आलाय, आय डी नाही तुझ्या घरात, कशाला आला लाईन थांबला, म्हणायचं मला लावून द्यायचे. मी जायचो 2-3 दिवस फक्त तसं ऑब्झर्व केलं, क्लास सुरू होऊन 1 महिना झाला होता आणि 2-3 दिवस तसं ऑब्झर्व केलं. आणि नंतर ऑब्झर्व केलं की आबा काय करायचे, की क्लासमध्ये सगळे मुलं बसले की 10 मिनिटांनी आबा निघून जायचे, 10 मिनिटांनी आबा निघून जायचे, 10 मिनिटांनी आबा निघून जायचे. मी काय करायचो, हळूच गपची गपची घ्यायचं, दरवाजा ओपन करायचा आणि ही जी पायऱ्या दरवाजा ओपन करायचा,
असं उघडायचं आणि असं जाऊन तिथं पायरे बसायचं. पायरे मी सरांना मी कळायचं नाही की कधी येऊन बसलाय मध्ये आणि काय, की असं मी सरांचे लेक्चर केले पूर्ण. ऍडमिशन केलं नव्हतं कारण की ऍडमिशन भेटलं नाही, बाकीच्या मित्रांना ऍडमिशन भेटलं होतं. आणि जाताना काय करायचो की म्हणलं पुढच्या वेळेस 10 मिनिटं आपले बुडतात म्हणून जाताना काय करायचो, लांबच आबा पाया पडतो म्हणून आबाच्या पाया पडायचो, आबाच्या हातात हात द्यायचा. असे 10-12 दिवस आबाची ओळख झाली की आबाला पण वाटलं की आपलाच विद्यार्थी आहे, ह्याच्याकडे काय नाही. अशी आबाची ओळख झाली. नंतर मग 15 दिवसांनी आबाने आय डी चेक करायचं बंद केलं कारण जाताना आबाची ओळख होण्यासाठी फक्त पाया पडायचं आणि आबाचे नमस्कार घ्यायचं आशीर्वाद घ्यायचे. मग आबाने आय डी चेक करायचं बंद केलं. मग पुन्हा येताना पण आबा नमस्कार असं करे की मग आबा जाता मारायचे बस मारायचे आणि येऊन क्लासला बसतो. बालकनीत बसायचो वरती, बालकनीत बसायचा उद्देश होता की वर बोर व्हायचं नाही, सरांचं लेक्चर पण आणि सगळंच एकदम असं भारी वाटायचं वरून जरा बालकनीत बसलं जरा भारी. आणि पहिल्या बद्दल टॉकेटला पण बालकनी म्हणतो ना तसं. बालकनी सगळं दिसायचं म्हणून बालकनीत बसायचो. आणि तेजस जाधव म्हणून मित्र होता माझा, तर 17 बॅचलाच तो एसओ झाला होता आणि भाऊ पण होता माझा डॉक्टर, तो पण आम्ही म्हणजे अभ्यास करायचो सोबतच. तर असं झालं की मग ते पूर्ण बॅच वगैरे झाली आणि आता सरांची शिकवण्याची पद्धत म्हणजे अप्रतिम असते की असं मी मित्राला म्हणायचो की यार आपण मध्ये घुसतो ना तेव्हा इथं आबाबी आपल्याला एखादं काही बुलेट इंजेक्शन देतात का, भूल देतात का असं की आपल्या 2 तास काहीच कळत नाही. म्हणजे एवढं सर सांगायला एका कन्सेप्ट सांगायला लागले की एवढा एक्सप्लेन जबरदस्त की आपण म्हणजे भूल दिल्यासारखं होतं आपल्याला की 2 तासात कसे निघून जातात ती कळत नाही कारण की ती पॉलिटिचे वगैरे काही शब्द आहेत ना ती समजत नसतात, ती उलगडताना ना किंवा इकॉनॉमीचे काही शब्द ते असं उलगडताना ना असं एकदम धुंद होऊन जायचं. मला असं वाटायचं की मी असं बसलो का की सर मला एकट्याला शिकवतात का असं वाटायचं की एवढं म्हणजे असं. मी मित्रांना पण म्हणायचं यार आबा आपल्याला येताना काही इंजेक्शन वगैरे देतात भूलचं की 2 तास आपल्या कसं जातात ते कळतच नाही आणि असं असं आणखीन बसावं वाटायचं की लेक्चरला. म्हणजे सरांचं कन्सेप्ट असं शिकवण्याची पद्धत एकदम भारी अप्रतिम असते की म्हणजे नो चॅलेंज सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीला. आणखीन म्हणजे तेव्हा शिकवलेलं ना त्या कन्सेप्ट आणखीन आठवतात, जसं इमॅजिन केलं का तशा कन्सेप्ट आणखीन आठवतात माइंड ऑफ डक ऑफ द माइंड की एवढं सरांचं म्हणजे शिकवण्याची पद्धत भारी आहे. त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद सर की एवढं म्हणजे थँक्यू. तर एक असा एक बॅच केली नंतर मग सुरू झाला अभ्यास. तर मी 2018ला म्हणजे 17-18पासूनच मी मेन्स देतोय की PSIचं वगैरे मेन्स देत होतो पण STIचा स्कोअर कसा व्हायचा, पहिल्या कीनं जास्त असायचा आणि दुसऱ्या कीनं कमी व्हायचा, त्यामुळे STIची मेन्स देता येत नव्हती. आणि ह्यावेळेस पण म्हणजे असं झालं की पहिल्या कीला 55 स्कोर होता आणि सेकंड कीला 47 झाला आणि 50 बसलो होतो की कारण की PSIचा 48.50 लागला मेरिट आणि STIचा 46.50 लागलं क्विचे बॅचचं, तर जागा जास्त असल्यामुळं प्रीला मिरिटवर फरक पडला आणि मिरिट म्हणजे कमी आलं मिरिट STIचं कारण की STIला प्रीला खूपच मिरिट लागतं. तसं मग 50 जिन झालो होतो आणि पण मला माहीत होतं की पहिल्या कीनं 55 स्कोअर आपण इन होणार आहे, त्यामुळे पहिल्यापासूनच अभ्यास जास्तच होता. म्हणजे ज्या दिवशी की आली का त्या दिवशीच म्हणजे की याच्या आदल्या दिवशीच जेव्हा पेपर दिला त्या दिवशी दुपारीच येऊन लगेच पेपर चेक केला, म्हणलं 55+ आपला स्कोर राहतोय जरी 2-3 मार्क कमी झाले तरी आपण कसं पण येऊन होतोय. आणि मग पेपर झाला तुम्हाला सांगतो त्या दिवशीच मग म्हटलं आता गावाकडे मी जवळपास 1.5 वर्ष गेलो नव्हतो पेपरच्या अगोदर, म्हणजे 21 पेपरच्या अगोदर 1.5 वर्ष गावाकडे गेलो नव्हतो. तर मग म्हटलं आता जाऊन गावाकडे जाऊन यावं, ती पण कारण होतं की आजी आजारी पडली होती आणि आजीसारखी रडायची माझ्याशी की आता तू येऊन जा की मला बघू वाटते तुला येऊन जा की बघू वाटते, म्हणून म्हटलं आपण 1 दिवस जाऊन गावाकडे जाऊन यावं. आणि 1 दिवस गावाकडे गेलो म्हणजे प्रीचा पेपर झाला त्या दिवशी दुपारी बसलो, म्हणजे नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी बसलो आणि संध्याकाळी गावाकडे जाऊन तिसऱ्या दिवशी आलो वापस. तर ती आजी आजारी होती त्यामुळं आलो आणि आल्याच मग निलेश म्हणून माझा मित्र आहे तो PSI झाला होता आणि आल्यालाच मग म्हटला निल्या म्हटला की कर शशी काय काय म्हणले पप्पा असं म्हटला आणि मी त्याला एकच म्हणलो की काय नाही पप्पा येताना लय रडत होते म्हटलं कारण की पप्पा सोडायला आलते ना, तर असं रडत होते की कारण मी 1.5 वर्ष गावाकडे गेलो नव्हतो आणि ती आजारी पण पडलो होतो. की तर मग पप्पाला म्हणलं निल्याला म्हटलं की पप्पा लय रडत होते, तर निल्या म्हटला अर जवळ आले म्हटलं आता घाबरायचं काम नाही, आता म्हणजे जेव्हा जास्त त्रास व्हायला होतो घरच्यांना तेव्हा म्हणायचं की जवळ आले म्हणजे सक्सेस जवळ आले की आता तू पास होणार आहे म्हणला, ओके म्हणलं मला पण वाटतं म्हणलं आता काहीतरी घडणार आहे म्हणलं आणि तिथून लगेच मेनचा अभ्यास सुरू केला. तर मग ते रिझल्ट आला तर म्हणजे आता ही 1.5 वर्ष गावाकडे होती त्याच्या अगोदर पण ना की हिच्या 2-4 वर्ष पुण्यामध्ये राहून वगैरे खूपच म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे जेवणाचा प्रॉब्लेम ही ती पूर्ण आतड्याला हे झालं होतं, त्यामुळे ऑपरेशन केलं एक त्याच्यामध्ये 1-1.5 वर्ष गोळ्या खाल्ल्या ते आतडे पूर्ण रिकवर व्हायला, म्हणजे मिक्सचं खाऊन खाऊन असे प्रॉब्लेम होता तिथं.
असे मेचे काउंट प्रॉब्लेम होतात ती रिकवर व्हायला असं स्ट्रगल पुन्हा ती काय आता ढेकणार की नाही काय माहिती आता आमच्या रूममध्ये सध्या तर नाही तर पण ती ढेकण्याचा वेगळं असं करा तर झोप येऊ देत नाही ढेकणं ती असा स्ट्रगल तिथून मग नंतर तिथून मग नेल्याचं तसं झालं की मग चांगला स्कोर असल्यामुळे अभ्यास व्यवस्थित चालू ठेवला आणि नंतर अभ्यासाच्या मध्ये जरा थोडं सातत्य असलं तर बरं राहतं की मी मेन्स वगैरे येत होतो त्यामुळं मेन्सचा बऱ्यापैकी अभ्यास झाला होता माझा की इंग्लिशचा मराठीचा किंवा जी एसचा तर काही सरांमुळे काही वाचायचं गरज नव्हतं की एक दिवसातच पॉलिटी रिव्हिजन व्हायचं नुसतं असं बघितलं तर ती सगळं सरस आठवायची पाठी मग इकॉनॉमिक्स आणि ही तर त्याच्यामुळं काही अभ्यासाचं एवढं ही नव्हतं तर असा स्ट्रगल मग की आता बघतोय स्ट्रगल खूप म्हणजे पुण्यामध्ये डिस्टर्ब व्हायला म्हणजे खूप गोष्टी आहेत डिस्टर्ब व्हायला म्हणजे डिस्टर्ब म्हणजे मिनटा मिनटा डिस्टर्ब रोडून जाताना तरी म्हणलं कुणी स्माईल दिली की झालं दोन तीन दिवस आपले जातात आणि जेव्हा आपलं मेन्सला असतो का फ्रीचा स्कोर आला की मेन्सला असतो का तर बराबर लगे गाड्यांचं घ्यायला पण बरेच जण येतात त्याच्यामध्ये आणखी डिस्टर्ब होतं त्यामुळे मेन्सला वेळेस जरा तग धुन राहणं महत्त्वाचं असतं की कारण मेन्स आणि प्रीमध्ये फरक आहे की जरा प्रीला काय होतं की वेळ भरपूर असतो आपण प्री जर फेल झालो दुसऱ्या वर्षी पण 5-6 महिने 1 वर्ष असं प्रीचा अभ्यास करतो पण मेन्सला तसं नसतं मेन्सला तुम्हाला पर्टिक्युलर 4 महिन्यात वेळ दिला असतो त्याच्यामुळं तिथं एकदम स्ट्रिक्ट राहणं महत्त्वाचं असतं तिथं जरी कुणी डिस्टर्ब केलं तरी काय तरी पण ही नाही व्हायचं डिस्टर्ब नाही व्हायचं कारण की मेन्सला म्हणलं की बऱ्यापैकी गायडन्सला येतातच सगळेच मुलं पण असतात आणि मुली पण असतात त्याच्यामुळं ते 4-5 महिने ना तुम्ही स्ट्रिक्ट म्हणजे एकदम स्ट्रिक्टली फॉलो केलं ना तर म्हणजे बऱ्यापैकी रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात तर एक हा एक गोष्ट आहे की तुम्ही डायव्हर्ट नाही झालं पाहिजे की तुमच्या ध्येयापासून की कंटिन्यू म्हणजे मला असं वाटतं की मी म्हणजे जेवणावर जास्त लक्ष नाही द्यायचं माझं त्याच्यामुळे ती प्रॉब्लेम झाली मला की आतड्याचे वगैरे जे आहेत ना ते ऑपरेशन करावं लागलं तर ते जेवणावर माझं लक्ष नसायचं म्हणजे मी 3-4 वाजता जेवायचो म्हणजे एकवार अभ्यासाला बसलो का तर भूक लागली तरी मला असं सोचायचं नाही मी ते अभ्यास म्हणजे कम्प्लीट करूनच म्हणजे जेवायला बसायचो ही ती पण तसं करू नका तुम्ही पण म्हणजे प्रॉपर डाईट म्हणजे जेवण चांगलं ठेवा आणि प्रॉपर एक प्लॅन करून एक अभ्यास केला का तर व्यवस्थित म्हणजे तुमचं बोर पण होत नाही आणि एकदम व्यवस्थित फ्लो राहतो ही एक गोष्ट आहे आणखीन सांगायचं म्हटलं तर म्हणजे आता जर अभ्यासाचं जर म्हटलं की काय करायला पाहिजे काय नाही तर बऱ्यापैकी प्रश्नपत्रिका जास्त सोडू नये आता सरांचं जे स्तर तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यात काही वादच नाही सरांचं शिकवण्याच्या बाबतीत त्याच्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका जरा जास्त सोडायला पाहिजेत कारण की प्रीला पण प्रश्नपत्रिका जास्त हँडल केला का तर तुम्हाला आवाज जास्त येतो प्रश्न कसे आहेत काय ती त्याचा म्हणजे समजून येतं की काय वाचलं पाहिजे किंवा कुठल्या पॉईंटला टार्गेट केलं पाहिजे ही त्याच्यातून तुम्हाला भरपूर वाचण्याची पद्धत तुमची डेव्हलप होते त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका जास्त सोडवल्या पाहिजेत आणि मेन्सला पण प्रश्नपत्रिका जास्त सोडवल्या का तर बऱ्यापैकी स्कोर येतो आणि जास्तीत जास्त सिली मिस्टेक टाळतात आपण जास्त प्रश्नपत्रिका वगैरे सोडवल्या तर सिली मिस्टेक वगैरे टाळतात ही एक गोष्ट आहे म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याची आणि टार्गेट जर असेल ना तर सातत्य राहतं अभ्यासामध्ये की असं व्हायबल होत नाही माणूस की काय करू काय नाही किंवा उद्याचं काय परवाचं काय अगोदरच प्लॅन करून ठेवायचं 2-3 महिन्याचा प्लॅन वगैरे अगोदरच करून ठेवला का तर प्रॉपर एक ही होतं की म्हणजे बोर होत नाही किंवा एक टार्गेट राहतं आपल्यासमोर ही एक अभ्यासाचं प्लॅनिंग म्हणजे ही झालं तर एक गोष्ट सांगतो की आता समजा जर तुम्ही म्हटलं की आता रिझल्ट लागल्यानंतर काय परिणाम पडतो किंवा काय फरक पडतो तर खूप म्हणजे खूपच वेगळा अनुभव असतो की रिझल्ट लागल्यानंतर आणि रिझल्टच्या आदल्या दिवशी तुम्ही खूप वेगळे असता तुम्हाला सांगतो की रिझल्ट लागला आणि गावाकडे गेलो ना तर गावाकडे जी आपल्याला बोलत नव्हते मला एक मित्र म्हणला की कारण गावाकडे माहिती होतं की MPSC करतो वगैरे काहीच म्हणतो की त्यांना इंजिनियर झाले म्हणजे त्यांना वाटतं की हा जॉब करतो मी पण सांगतो की मी जॉब करतो पुण्याला आणि मी इकडून अभ्यास करायचो आणि तर एक मित्र आम्ही बसल्या बसल्यात म्हणला की म्हणला किती 10,000 पगार आहे का म्हणला तुला नाही नाही म्हणलं एवढ्या कमी पगारावर मी काम करत नाही म्हणलं 70,000 पगार आहे म्हणलं मला तर तुम्हाला सांगतो तो जे मित्र म्हणला होता का 10,000 पगार आहे का तो आणखी एक म्हणला होता की म्हणला आमच्या इथं शेतात काम करायला म्हणला इंजिनिअरिंगची पोर असतात मला असं म्हणला म्हणला आणि आता गेल्यावर ना तू माझ्यासोबत ना सेल्फी काढायला मला फोटो काढतो फोटो काढतो म्हणून माझ्यासोबत येत होता काय काढ म्हणलं मी पण त्याला हटकून त्याला जाऊन हात हात दिला म्हणलं भाई काय चाललं काय नाही तर काय नाही तो असा माझ्या डोळ्यात डोळ्यात बघत नव्हता का खालीच बघत होता म्हणजे असा एक इफेक्ट असतो की रिझल्टच्या नंतर आणि रिझल्टच्या आजवर तुमचं लाईफ म्हणजे पूर्ण चेंज होतं की आता तुम्हाला सांगतो की आत्ता मी आता म्हणजे मेन्सला मी 2-3 बॅच घेतल्या होत्या ना म्हणजे ऑनलाईन बॅच घेतल्या होत्या आणि आत्ता मी सरांना वगैरे पेड दिला तर सरांनी मला म्हणजे दुसऱ्या सरांनी मला फुकटच बॅच दिल्या होत्या मी रिझल्टचा असा परिणाम असतो की सर म्हणजे स्वतःच म्हणतात की लॉग इन कर आणि घेऊन जा बॅच बघायला म्हणजे असा फरक पडतो रिझल्टच्या नंतर म्हणजे ही एक गोष्ट आहे
तर असं एक म्हणजे इफेक्ट पडतो आपल्या रिझल्टच्या नंतर एक. तर आणखीन काही जर तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर काही विचार, म्हणजे समजा जर अभ्यासाच्या बाबतीत ह्याच्याबद्दल काही का थोडं प्लॅनिंग वगैरे काय सांगू अभ्यासाचं कसं काय नियोजन सांगू. तर बघा प्लॅनिंग करताना ना एक टार्गेट तर असतंच आपलं, की तुम्हाला म्हणलं सर मग असे म्हणलं ना की आपल्या डायव्हर्ट करायला खूप गोष्टी असतात, की आपण सकाळी जेव्हा म्हणजे आता कंटिन्यू कशी ठेवायची तर बघा की आपण सकाळी उठल्यापासून आपल्याला डिस्टर्ब करायला चालू करतात. जेव्हा उठतो का आपण तिथपासून, कारण की आपण रूमवर हॉस्टेलवर राहतो 5-6 जण असतात, तिथपासून आपलं डिस्टर्ब चालू होतं की कोणत्या लाईनला थांबले असते, बकेट घेऊन पाणी तापवायला थांबले असते, तिथपासून पाणी तापवायला मग काहीतरी एक दोन कोणतं डायलॉग टाकतं, कुणी काहीतरी वेगळंच बोलून जातं, त्यात आपला दिवस जातो. ह्या गोष्टीत ना ह्या तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी कारणीभूत असतात. ह्या गोष्टी टाळून तुम्ही तुमच्या याच्यावरती येणं गरजेचं असतं. मी कधी कधी ना की आता माझं टाकलं असायचं की मी कधी कधी आंघोळ पण नाही करायचो की जाऊन अभ्यास अभ्यास, कारण की आंघोळीला आणखी 2-3 जण थांबलेले असायचे, त्यांचं आंघोळ होईपण आपला 2-1.5 तास निघून जायचा. तर तशा गोष्टी टाळण्यासाठी एक प्रॉपर तुमचं नियोजन असेल ना तर कधी म्हणजे अभ्यास ही फर्स्ट प्रायोरिटी आणि देन सेकंड प्रायोरिटी मग दुसऱ्या गोष्टी असेल त्या. पहिल्यांदा अभ्यासावर जास्त फोकस करायचा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या गोष्टी तुम्ही करायच्या, की मित्र असतील हे असतील. आपण बघतो की चहा प्यायला गेलो की तिकडे 1-2 तास आपले असेच जातात निघून, की गप्पा मारत मारत असं निघून, तसं जास्त टाळा की ही काय गरज नाही. की म्हणजे तुम्ही जर 1-5 मिनिटं गेलं की फ्रेश होण्यासाठी चहा पिऊन आले, आपल्या अभ्यासाला बसले आणि प्रॉपर जर नियोजनाबद्दल केलं का तर 1-2 वर्षामध्ये पोस्ट निघणं काही आवड नाही, की लगेच लगेच तुमची प्री आणि मेन्स लगेच कॉन्फिडन्सने निघून जाते, की असं एक गोष्ट आहे. तर नियोजन करताना तुमचं म्हणजे टार्गेट पहिली पुस्तकं जी आहेत ना ती सिलेक्टेडच पाहिजे. म्हणजे जास्त असं मार्केटमध्ये बघतो की खूप जास्त पुस्तकाचा बळी मारा, की एक विषयाला कोण हे पुस्तक सांगतात कोणते पुस्तक सांगतात असे 2-3 पुस्तकं सांगतात. तर एकच पुस्तक टार्गेट ठेवायचं आणि त्याच्यात जास्तीत जास्त मल्टिपल रिव्हिजन केलं का आणि जास्तीत जास्त मल्टिपल क्वेश्चन सोडवले का तर त्याच्यात तुम्हाला आवाका बऱ्यापैकी जास्त येतो. अशी एक गोष्ट आहे. आणि जास्त म्हणजे आता बघतोय मी की आता मी जेव्हा अभ्यास सुरू केला का तर तेवढं तेव्हा वेगळं होतं आणि आताचं जरा वेगळंच असतं, की वेगळंच म्हणजे डिस्कशन करताना पण जिरासोबत डिस्कशन मुलीसोबत वगैरे. तर जर हे झालं नाही म्हणजे कसं की जर कम्फर्टेबल असेल ठीक आहे, पण वेगळंच डायव्हर्ट होऊन तुम्ही डिस्कशन वगैरे करणं ही जरा थोडं वेगळी गोष्ट आहे. की तसं न करता एक तुमची टार्गेट ठेवून तुमच्या ह्याच्यात जर असाल तर ती एक बऱ्यापैकी ही होतं. तर दिवसाचं माझं प्लॅनिंग सांगतो तुम्हाला की मी सुरुवातीला अगोदर ना 7 वाजता वगैरे जायचो अभ्यासिकेत, पण नंतर जर झोप वगैरे व्हायची नाही मग 1-8 दरम्यान 8±8 दरम्यान जाऊ शकतं, की अभ्यासाला मग जाताना नाश्ता वगैरे करून गेलं तरी चालतं, की 8 वाजता गेले 12 किंवा 1 एक स्लॉट मारायचा मस्तमध्ये, कारण सकाळचा फ्रेश मूड असतो त्याच्यात भरपूर अभ्यास होतो, त्यात रिडिंग वगैरे भरपूर ठेवायचं, प्रॉपर रिडिंग आहे ना सकाळच्या स्लॉटमध्ये केलं तरी चालतं, की 12-1 जरी तुम्ही रिडिंग केलं नंतर जेवण वगैरे करून थोडे 1/2 तास जरी झोपले तरी नंतर उठून 3 वाजता लगेच प्रॉपर आणखीन अभ्यासाला लागायचं. दुपारून जर क्वेश्चन पेपर सोडवले तर बरं राहतं, जर नाही सोड वाटले तर संध्याकाळच्या स्लॉटमध्ये सोडायचं, म्हणजे 3 स्लॉट करायचे, 3-6 दरम्यानचा 1 स्लॉट करायचा, 6 वाजता चहा वगैरे 1 स्लॉट घ्यायचा आणि लगेच 6:30 बसायचा अभ्यासाला, आणि त्याच्यानंतर 10-11 एक जरी स्लॉट ठेवला त्याचं 3 स्लॉट जर ठेवले त्यातले 1-2 स्लॉट ना म्हणजे 1 स्लॉट तर कंटिन्यू तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला दिलं पाहिजे, की प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवल्या का तर तुम्हाला जास्तीत जास्त आवाक लवकर येतो त्याच्यामुळं, कारण की आपण काय करतो की फक्त वाचतो, आपले वाचताना बरं वाटतं पण प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्या की काहीतरी आपलं असं वाटतं की यार नको जड होतं डोक्याला. तर तसं करू नका, की प्रश्नपत्रिकाची मस्त आहे ती म्हणजे तुम्ही युद्धावर जी तयारी करता का म्हणजे रणभूमीवर, कारण की आयोग फक्त प्रश्नपत्रिका त्यांनी सिलेबस दिला आयोगाने, त्यामुळे प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त हँडल केलं का तर ती बऱ्यापैकी आपल्याला आवाक येतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त हँडल करायचा, 1 स्लॉट 2-3 तासाचा 3 तासाचा प्रश्नपत्रिका सोडवायला द्यायचा, की पहिल्यांदा मार्केटमधल्या नका सोडवा, आयोगाच्या पहिल्यांदा सोडवा आणि त्याच्यानंतर मार्केटमधल्या प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायच्या. आयोगाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका 2 वेळेस सोडून झाल्या की त्याच्यानंतर मार्केटमधल्या घ्यायच्या सोडवायला, एक असं एक नियोजन एक माझं असायचं. आणि मेनच्या वेळेस जरा वेगळं नियोजन करायचं, मेनच्या वेळेस ना कारण की वेळ कमी असतो आणि अभ्यास सिलेबस जास्त असतो, त्याच्यामुळे मेन्सला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडून जास्तीत जास्त वेळ स्टडीमध्ये घालवायचा. जर एखाद वेळेस नाही झाला स्टडी 4-5 तास होतो कधी कधी 15-16 तास पण होतो, ती मूडवर डिपेंड आहे. एखाद्या वेळेस जर फ्रेश असेल मूड तर 15-16 तासाकडे पण जातो कधी कधी अभ्यास, कधी कधी नाही झालं तर 4-5 तास पण होत नाही, तर ती अभ्यासावर डिपेंड आहे, म्हणजे आपल्या ह्याच्यावर डिपेंड आहे, मूडवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही कसं प्लॅनिंग करता त्याच्यावर जास्तीत जास्त प्लॅनिंग करून जास्तीत जास्त प्रश्न सोडवले का तर फरक पडतो त्याच्यावरती आणि कॉन्फिडन्स पण येतो आपल्याला, ही एक गोष्ट आहे. तर एक असं नियोजन असायचं माझं.